नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. दिल्लीमधल्या बैठकीमध्ये महायुतीचं जागावाटप निश्चित. महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युला लवकरच जाहीर केला जाणार. दिल्लीमध्ये शहा, शिंदे, फडणवीस, अजितदादांची 2 तास खलबत. शिवसेनेकडील काही जागांची अदलाबदल करण्याच्या शहांच्या सूचना, सूत्रांची माहिती. दिल्लीमधल्या बैठकीनंतर शिंदे, फडणवीस, अजितदादा मुंबईमध्ये परतले. मुख्यमंत्री शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर. हर्णे बंदराच्या भूमिपूजनासह विविध कार्यक्रमांचं लोकार्पण, तर संध्याकाळी 4 वाजता शिवसंकल्प अभियान मेळाव्याचं आयोजन. मुख्यमंत्री शिंदे आज सातारा दौऱ्यावर. पाटणमधल्या दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसन कार्यक्रमाला हजेरी लावणार. विविध कार्यक्रमांचं भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडणार. शरद पवारांची आज भोर तालुक्यामध्ये सभा. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तोफ धडाडणार. मवियातील प्रमुख नेते सभेला उपस्थित राहणार. देवेंद्र फडणवीस उद्या बारामती दौऱ्यावर. देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते खडकवासल्यामध्ये भूमिपूजन सोहळा. भूमिपूजन सोहळ्याला अजित पवारांसह सुनेत्रा पवार उपस्थित राहणार. पुण्याच्या भोरमध्ये आज महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा. शरद पवारांसह महाविकास आघाडीमधल्या प्रमुख नेत्यांच्या तोफा धडाडणार. उद्धव ठाकरे आज मुंबईमधील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर. अंधेरी जुहूमधील शाखांना भेटी देणार. शिवसेना नेते रामदास कदम यांची आज गुहागरमध्ये जाहीर सभा. आमदार भास्कर जाधवांच्या मतदारसंघामध्ये रामदास कदम काय बोलणार याकडे लक्ष. मनसेचा वर्धापन दिन आज नाशिकमध्ये साजरा होणार. मनसेकडून जय्यत तयारी. वर्धापन दिनासाठी भव्य स्टेज बांधण्यात आला असून मनसे राज दरबार असं देखील लिहिण्यात आलंय. मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं टीझर प्रदर्शित. वेळ आता ही परिवर्तनाची, महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची, अशा आशयाचा टीझर मनसेकडून रिलीज. मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं टीझर प्रदर्शित. वेळ आता ही परिवर्तनाची, महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची, अशा आशयाचा टीझर मनसेकडून रिलीज. रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी किरण सामंतांना तिकीट मिळायला पाहिजे. आमच्या मनातील उमेदवार लवकरच जाहीर होईल. मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य. नांदेडच्या उमेदवारीसाठी प्रताप चिखलीकरांची जोरदार फिल्डिंग. प्रताप चिखलीकर 2 दिवसांपासून मुंबईमध्ये तळ ठोकून चिखलीकर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती. नागपूर लोकसभेसाठी विकास ठाकरेंना वरिष्ठ नेत्यांची पसंती. मात्र विकास ठाकरे लोकसभा लढण्यास फारसे इच्छुक नाहीत. माझ्याकडे आमदारकी असल्यानं निवडणूक लढण्यास मी इच्छुक नाही, विकास ठाकरेंची प्रतिक्रिया. सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची उमेदवारी धोक्यात. भाजप पक्षश्रेष्ठी जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला बोगस असल्यानं उमेदवारी नाकारण्याची शक्यता. मुंबईमध्ये काँग्रेसचे आज एक दिवसीय शिबिर. प्रदेश काँग्रेसचे नेतेही उपस्थित असणार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. मनोज जरांगे पाटील 11 तारखेला परभणी दौऱ्यावर. जिंतूरमध्ये जरांगे मराठा बांधवांशी संवाद साधणार. जरांगेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू. कोस्टल रोडच्या एका मार्गाचं आज लोकार्पण. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार. सुप्रिया सुळे आणि सुरेंद्र पवारांची गळाभेट. बारामतीमधल्या जळोची गावामधल्या काळेश्वर मंदिरामध्ये दोघींची गळाभेट. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीनं खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त. शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये कारवाई. क्रांती रेडकर यांना जीव मारण्याची धमकी. क्रांती रेडकर यांना धमकीचे कॉल्स आणि मेसेजेस. गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. मध्य पश्चिम आणि कोकण रेल्वेनं होळीनिमित्त विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. होळीनिमित्त कोकणामध्ये जाणाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. पुण्यामधल्या शेख सलाउद्दीन दर्गा वाद प्रकरणी दर्ग्यावर कारवाई होणार. या अफवेनं शहरामध्ये तणाव. दर्गा परिसरामध्ये मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव जमले. दर्ग्यावर कारवाई होणार नाही. पोलीस आयुक्तांच्या आश्वासनानंतर लोकांमध्ये शांतता. पुण्याच्या हवेलीमधल्या पानशेतमध्ये तरुणांवर कोयत्यानं हल्ला करणाऱ्या आणि गाड्यांची तोडफोड करणाऱ्या कोयता गँगच्या 8 जणांना अटक. गुन्हा दाखल होताच 24 तासाच्या आत हवेली पोलिसांची कारवाई. ईव्हीएम मशीनविरोधात कल्याणमध्ये सोमवारी संयुक्त मोर्चा निघणार. माजी न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील, माजी मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या नेतृत्वाखाली निघणार मोर्चा. येत्या मंगळवारी कल्याण डोंबिवलीमधील पाणीपुरवठा बंद राहणार. मोहिली शुद्धीकरणाच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार. नंदुरबार जिल्ह्यामधल्या महावितरण विभागाची मोठ्या प्रमाणामध्ये थकबाकी. शासकीय कार्यालयांवर कोट्यवधींच्या घरामध्ये थकबाकी. नंदुरबारमधील राज्य महामार्ग क्रमांक 1 असलेल्या महामार्गाची दुरवस्था. 28 कोटी रुपये खर्च करून 2 निविदा काढून रस्त्याच्या कामाला सुरुवात. नंदुरबारमधील तापी नदीच्या उकाई डॅममधून 16 सिंचन योजना सुरू होणार. लवकरात लवकर सिंचन योजना सुरू करणं, पाण्याची सोय करावी, शेतकऱ्यांची मागणी.